हरि ओम श्री राम अंबज्ञ माझे नाव प्रकाश सिंग कदम विभागीय स्टेट केंद्रामध्ये बापूंच्या सान्निध्यामध्ये 2020 पासून आहे. 5-6 वर्षापूर्वीचा माझ्या मुलाचा अनुभव आहे. मी सकाळी उठून कामावरती गेलो आणि काम स्टार्ट करायच्या अगोदर मला घरून माझ्या विषयाचा फोन आला की तुम्ही पटकन घरी निघून द्या आणि ती फोनवरती राहायला लागली. म्हटलं काय झालं तुला, तर म्हणजे मुलाला भरपूर ताप आला आहे. तर मुलगा घरातून शाळेमध्ये निघाला होता, इथे ठाण्यामध्ये परिवर्तन झालं शाळेमध्ये. तर चालत जाताना तो गेला पण शाळेमध्ये त्याला ताप एवढा आला की सरांनी त्याला सांगितलं दुसऱ्या एका मुलाला पाठवून दिलं, गेला सांग ती घरी येऊन जा. तर तो परिवर्तनापासून ते किशननगर 3 पर्यंत येतो, त्याला चालता येत नव्हतं. हाताला वा लागला, पायाला वा लागला, मग घरी आला. असं पडला घरी, तर घरी आल्यानंतर तो हातपाय वगैरे असं आकडे करायला लागला आणि एकदम काय जमणार. मग बाजूवाले लोकांनी त्याला घेतले आणि इथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण तुम्हाला फोन आला तर मी जिथं फोन आला मला सांगितलं, मी शेतकऱ्यांना सांगितलं मी पटकन त्याला दवाखान्यात घेऊन जावा, तो मी येतो. आणि मी तिथं स्टेअरिंगवर बसलो असताना तिथं बापूनं सांगितलं मी आता इथून निघतोय, मी घरी पोहोच असतोपर्यंत हॉस्पिटलला जातोपर्यंत माझा मुलगा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि मी घाटकोपर स्टेशनला गेलो, तिथून ठाण्याला आलो मुलुंडला. मुलुंडवरून एक हॉस्पिटलला गेलो, तर हॉस्पिटलला गेलो तर मुलगा तर ताप कमी आला होता. तो माझ्याकडे बघून हसायला लागला. त्याला मला समजलं की बापूने हसायचं अरे मुस्लिम अहमद नाच